सुस्वरूप विवाहमंडळातून फोन आला होता पराडकर मॅडमचा. तुमच्यासाठी स्थळ आलंय. माझी बहीण सावित्री माझ्या वडिलांची भांडण करून घर सोडून निघून गेली. त्यानंतर ती कुठे गेली, तिचं काय झालं काहीही माहीत नाही. मग माझ्या भावाने हे हॉस्टेल सुरू केलं आणि ह्या हॉस्टेललाही माझ्या ताईचं सावित्रीचं नाव दिलं. तुम्ही आणि तुमचे भाऊ खरंच ग्रेट आहात. नेहा का हांडम्याने फुलं आणलेत का बघ ना एकदा, त्याची तंद्री माहिती आहे तुला. एक काम सांगताना दुसरं सांगितलं की पहिलं विसरत होतो. हो मी ते चेक करते. हो पण आय थिंक इकडचं सगळं मस्त आहे एकदम. ए हा ग्रेट. ऐक ना मॅमला बघायला येणार आहेत ना, त्यांच्यासोबत पराडकर मॅम पण येत आहेत, त्यांना आपण इथे बसू आणि मॅम ना तिकडे. ओके आणि ते एकमेकांना व्यवस्थित बघूही शकतील. हा किती बोर करताय यार, नॉर्मल वागू देत ना त्यांना. आय मीन ते आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर इथे बसा असं सांगणार आहात का? हा अगं त्यात काय झालं एवढं, सी एकमेकांना एकमेकांशी नीट बोलताच आलं पाहिजे. हो ना, आणि आफ्टरऑल लाईफ काढायचं त्यांना सोबत, मग तर त्यांना प्रायव्हेटली बसायला हवं ना. आय मीन आपल्या सगळ्यांच्या समोर कसं बोलतील ते. हे तनुच्या बोलण्यात पॉइंट आहे. हा ए ते आपण सगळं नंतर बघूयात, हा आत्ता इकडचं काय ते आधी डिसाईड करू. वल्ली सागरिका पटकन मॅमना बोलवून आणा ना. येस. काय ग मुलींनो, तुम्हाला कॉलेज ऑफिस जायचं नाहीये का? नाही मॅम, आजचा दिवस फक्त तुमच्या अटी. अगं कशाला, तुमचं तुम्ही बघा आधीच इतक्या सुट्ट्या झाल्यात, मी पाहिन इथलं सगळं आणि महाजन साहेब सुद्धा आहेत ना. मॅम आज तुम्ही फक्त आमचं ऐकायचं कळलं? तसंही माझं कुठे ऐकता तुम्ही. सागरिका वल्लरी मॅम ना पटकन रेडी करा. मॅम या तुम्हाला रेडी करतील. रेडी काय, रेडी काय, मी रेडीच आहे. अगं ते आले की मी फक्त साडी बदलणार की झालं. प्लीज आमच्यासाठी प्लीज, आज स्पेशल डे आहे की नाही, आज तरी आम्हाला आमच्या मनासारखं करू द्या प्लीज 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 प्लीज. ए अगं बाई, फक्त बघण्याचा कार्यक्रम आहे, लग्न ठरलं नाही. मॅम त्यावेळेस अजून काहीतरी छान करू ना, आता नो आर्ग्युमेंट. का तर पटकन रेडी व्हा, गेस्ट कधी पडतील. इतकं काही त्या प्रियंकाची ऐकायची गरज नाही. तनू आपण हे सगळं मॅडम साठी करतोय ना, आता जरा मूड ठीक कर. महाजन अंकल आले तिथे. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली का तयारी? हो तेच चालू आहे सकाळपासून. आणि दुर्गाबाई तयार आहेत का? कारण पाहुणे कुठच्याही क्षणी येतील इथे. हो अंकल, सागरिका आणि वल्ली दोघी त्यांना तयार करतात. अच्छा. आणि वनिता मालती स्नॅक्स बनवताय. स्नॅक्स? अहो स्नॅक्स म्हणजे कांदे पोहे नाही का अंकल आजच्या दिवशी? वा मुलीनो, खूप बरं वाटलं. एकदा दुर्गाबाईंचं लग्न ठरलं, त्या सुखी झाल्या की मी भरून पावलो. ऑल क्रेडिट गोज टू सारा अंकल. हो पण दुर्दैवानं हा क्षण बघायला ते आपल्या बरोबर नाही. पण आता चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात झालीये असं म्हणायला हरकत नाही. अरे हा तुम्ही तुमच्या कामाला जा, मी आज जाऊन बघतो काय तयारी झाली आहे का नाही झाली. वा 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 मुलीनो, घर खूप छान आवरलंय. खरंच तुमचं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. हल्ली नातेवाईकांसाठी सुद्धा कुणी करत नाही, इतकं तुम्ही दुर्गाबाईंसाठी केलं. खरंच मला अभिमान आहे तुमचा. किती फॉर्मल होत आहे काका, आफ्टर ऑल वी आर फॅमिली राईट. साराची आठवण करून दिलीत. बर माझ्यासाठी काय काम? नाही काका, आज तुम्ही इथे थांबा आणि मॅम ना आशीर्वाद द्या. आणि मॅमला बघायला येणारे ते काका आहेत ना, ते त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत की नाही तेवढं बघा.
गर्ल्स, हियर इज आवर गेस्ट ऑफ ऑनर. मॅम खूप गोड दिसताय तुम्ही. साहेब नमस्कार कर. सुखी राहा, सगळं तुझ्या मनासारखं होत. मॅमने तुम्हाला काही फार मेकअप पण नाही करू दिला. ते नको 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 करत होत. अग आता या वयात शोभत का हे सगळं? मॅम तेवढं चालत. आणि तसही आज आपका दिन आहे ना. प्रियंका बनिता. जोशी अंकल आले. बरं झालं जोशी साहेब तुम्ही आलात. नमस्कार करते. हा शुभम भाऊ तू. आज मॅमला बघायला येतात, त्याचा प्रोग्राम आहे. मला कल्पना होतीच, ज्या व्यक्तींचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्याबद्दल घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची मला आधीच जाणीव होती. नाहीतर आज मी इथे पुन्हा येणारच नव्हतो. दुर्गाबाईंच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मला इथे येणं भाग पडलं. आणि यांच्यासाठीच मी या वास्तूमधली अशुभ शक्ती दूर करण्याचा निर्णय घेतला. देवच पावलावे. चांगल्या गोष्टीला सुरुवात झाली म्हणायची. दुर्गाबाई हे घ्या. तुमच्या आयुष्यातला हा क्षण अतिशय आनंदात जावा. हा धागा बांधलाय ना, कुठलीही अरिष्ट शक्ती आता तुम्हाला त्रास देणार नाही. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. सगळं तुमच्या मनासारखं होईल. येतो मी. चला आता जोशी अंकलनेही प्रोग्राम सक्सेसफुल होईल असं सांगितलंय. मॅम आता फक्त प्रोग्राम सुरू होण्याची देर आहे. नमस्कार. नमस्कार. या. बसा. हे ज्ञानेश पवार कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहेत बरं का? अच्छा छान छान. ह्या सगळ्या माझ्या मुली इथेच राहतात सगळ्या. हॅलो मी तन्वी. ह्या वास्तूचं नाव जरी सावित्री गर्ल्स हॉस्टेल असलं तरी आमचं छोटस कुटुंबच आहे. हो म्हणजे पराडकरबाई मला म्हणाल्या की दुर्गाजींचं नाव इथल्याच कुठल्या तरी मुलींनी विवाह मंडळात नोंदवलं म्हणून. ती आमची मैत्रीण सारा. मी फक्त डिश मध्ये पोहे भरून देते, बाहेर घेऊन तुम्हाला द्यायचे बरं का? त्यापेक्षा मी जातच नाही ना. तू साहेबांना बाहेर जाऊन सांग, मला नाही जमणार. सागरिका. हा जरा आज जाऊन बघ. मी पण आलेच. चल म्हणे. चला अगं ते नाही म्हणताय.
काय मॅम काय झालं हे असं पोहे घेऊन जाणं असं भेटणं बिटणं नाही नाही जमणार मला तू सांग त्यांना तसं जाऊ मॅम मॅम अहो बाहेर सगळे गेस्ट आलेत ऑलरेडी आणि असं ऐन वेळेला नाही म्हणणं बरं नाही दिसत ना मॅम हो मी आधी पण सांगितलं होतं नाही जमणार मॅम तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ माझ्याकडे एक सोल्युशन आहे काय तुम्ही हे प्रोग्राम वगैरे डोक्यात धरलं ना ते सगळं काढून टाका आपल्या हॉस्टेलमध्ये नॉर्मल गेस्ट कसे येतात आणि तुम्ही कसे भेटता त्यांना कसे भेटायला चला ना बाकी पुढच्या गोष्टी आम्ही बघतो तुम्हाला बाहेर कोणीही चिडवणार नाही हो मॅम आय प्रॉमिस यू आपण राहायला कुठे आहात ऍक्च्युली आम्ही गिरगावात होतो राहायला मी लहान असतानाच माझे वडील गेले मग त्यांच्या पश्चात तीन बहिणी आई मावशी सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती होती आणि मग अशा वेळेला मला ते गिरगावातलं घर विकावं लागलं ते घर विकलं तिन्ही बहिणींची लग्न केली आणि आता मी भाईंदरमध्ये एक फ्लॅट घेतला आहे तिथेच मी सेट झालो आहे स्वतःच्या सुखाआधी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं फार कमी मिळतात असं नाही म्हणजे आपल्याच माणसांसाठी केलंय ना अहो याच कारणासाठी तर लग्नाला उशीर झाला ना त्यांच्या हक्काचा साथीदार हवा कोण आमच्या मॅम ना गप्पा मारायला खूप आवडतात आणि हो डिसिप्लिन ही खूप स्ट्रिक्ट आहेत त्या त्यांच्याशी लग्न करणारा माणूस ना खरंच भाग्यवान असेल मला असं वाटतं तुम्हाला दोघांना जर एकमेकाशी बोलायचं असेल ना तर तुम्ही मोकळेपणे बोलू शकता अंकल मी काय म्हणते सरांना आणि मॅमना जर एकटं बोलायला दिलं तर खर तर या वयात हे असं ऍक्च्युली मला खूप ऑकवर्ड होत फील होत आहे मलाही तुमची लग्नाबद्दलची मतं ऐकून खरंच बरं वाटलं म्हणजे आपली मतं जुळत आहेत तुम्ही तुमचा निर्णय शांतपणे विचार करून नंतर घेतला तरी चालेल मी माझा निर्णय पराडकर बाईंना सांगतो दोन दिवसात मॅमला बघायला आलेले काका चांगले होते ना ते अजून काका झालेले नाहीये अनोळखी माणसा बरोबर आयुष्य काढायचं म्हणजे काही सोपं असत का असं कसं लगेच निर्णय देतील मॅडम बरोबर आहे तुझ
खर तर तुम्ही मुली लहान आहात माझ्यापेक्षा वयाने खूप, पण आज जे तुम्ही माझ्यासाठी केलंय ते मी कधीच विसरू नाही शकणार. मॅम बस फॉर्मॅलिटीज नकोत. ऑल क्रेडिट गोज टू सारा. तिची शेवटची इच्छा होती जी अजूनही पूर्ण व्हायची. मनापासून बोलती. कालपर्यंत हा प्रोग्राम करायचा की नाही याबद्दल द्विधा मनस्थितीत होते, पण आज तुम्हा मुलींमुळे मी हा प्रोग्राम करू शकते. किती ओरडत असते ना खरं तर मी तुम्हाला, पण त्याचा राग नाही तुम्ही मनात ठेवू. तुमचा राग कोण मनावर घेते? मॅम तुम्ही शिट्टी विसरलाय. मॅम तुम्हाला अंकल आवडले का? हे सावट काहीतरीच विचारते. मॅम सांगा ना प्लीज. अक असे एकाच भेटीत कसं ठरवणार? म्हणजे तुम्हाला अंकलला परत भेटायचंय? काहीतरी बोलू नकोस ग. चला चला रात्र झाली आहे खूप, झोपायला जा. निघा निघा, उद्या सकाळी सगळ्यांनी कंपल्सरी उठून आपापल्या कामाला जायचंय. आज सगळ्यांची दांडी झाली आहे. चला निघा निघा निघा. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स मॅम. बाय. सगळ्याचे गप्प बसण्यापेक्षा झोपायला जायचं का आपण? दुर्गा मॅमचं लग्न होऊन इथून गेल्यानंतर पण त्यांना किती मिस करू ना. हो ना ग, खरंच मॅम सोबतच आपलं 2 वर्षाचं बॉन्डिंग आहे ग. आणि आता मॅम गेल्यानंतर कोण रेक्टर मॅडम येतील नवीन, त्या कशा असतील काय माहिती. हे आपण कुठे इथे परमनंटली राहणार आहोत? एक ना एक दिवस आपल्यालाही जायचंय ध्यान सारखं. खरंय तुझं, इतकी वर्ष या हॉस्टेलमध्ये राहिलो, क्षणभर विसरूनच गेलो होतो की हे हॉस्टेल आहे आपलं घर नाही. तनु काय झालं? आज मॅमचा प्रोग्राम झाला. इथलं ऍटमॉस्फिअर किती छान होत, पण त्या गडबडीत आपण एक गोष्ट विसरलो. कोणती गोष्ट? जाल कुठे? दही अंडीच्या दिवसापासून सतत हा मेसेज आपल्याला दिसतो, त्याचा काय अर्थ आहे? हे बघ तनू प्लीज आत्ता हे सगळं नको. हे बघ सकाळपासून खूप छान दिवस गेलाय की नाही आपलं. आत्ता नको हा विषय काढूस. चलो गर्ल्स मी झोपायला जाते. चलो चलो. गुड नाईट. माझी पण नाईट शिफ्ट आहे उद्या. माझं पण फोटोशूट सेशन. मलाही ऑफिसला जायचंच आहे. Oh!